भद्रावती शहरातील गुरुनगर येथील एका घरात आढळले चितळ। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात घरात शिरले चितळ। केंद्रीय आयुध निर्माणीच्या घंटा जंगलातून भद्रावती शहरात चितळ शिरल्याची होती चर्चा। साड आणि नेफोडो या वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी शहरभर घेतला शोध। शोध घेतल्यावर गुरुनगर येथील एका घरात आढळले चितळ। आशिष वाकडे यांच्या घरात शिरलेल्या चितळाची वन विभागाला देण्यात आली सूचना। चितळाला मोठ्या परिश्रमाने पकडून लगतच्या जंगलात निसर्गमुक्त केल्यावर चितळाने ठोकली धूम। अवैध रेती वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची झाली दुरावस्था। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीने गावातील रस्त्यांची झाली आहे दुरावस्था। रस्त्याने नागरिकांना ये जा करणे आणि शेतीकडे जाणेही झाले आहे अवघड। ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेरी नवरगावील परिस्थिती। अवैध वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आहे जमा। या गावाजवळ वैनगंगा नदीचं चिखल धोकडा घाट असल्याने याच ठिकाणाहून प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध रेती वाहतूक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मंत्रिमंडळ स्थापनेच्या हालचालीला आला वेग। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी गडचिरोली चंद्रपूर दौऱ्यावर। पूरग्रस्त भागात दौरा करून परिस्थितीची करणार पाहणी। गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आढावा बैठक। चंद्रपूर सिस्टर कॉलनी रहमतनगर भागात पूरग्रस्तांशी करणार चर्चा। दुसऱ्या दिवशी अजित पवार यांचा वर्धा यवतमाळ दौरा। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागात रस्त्यांची झाली दुरावस्था। वरळ तालुक्यातील वर्धा नदीकाठच्या गावांमध्ये गेले 10 दिवस पुराने घातले होते थैमान। बामरडा पळसगाव या क्षेत्रात शेती पूल व रस्त्यांचे सर्वाधिक नुकसान। माढेळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बामरडा माढेळी रस्ता पुरामुळे दयनीय अवस्थेत। गावातील विद्यार्थी शेतकरी व नागरिकांना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी हा आहे एकच मार्ग। प्रशासन व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याच्या अवस्थेत सुधारणा नाहीच। बामरडा माढेळी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। कार्यालयाचा पत्ता आहे क्युबे कॉम्प्लेक्स रामनगर रोड चंद्रपूर। सारंग पेट्रोल पंप समोर बसचा अपघात। बस चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली। गडचांदूर येथील सारंग पेट्रोल पंप एसटी बसचा झाला अपघात। राजुरा आगाराची चंद्रपूर ते बेला जात असताना गडचांदूर येथील सारंग पेट्रोल पंप जवळ झाला अपघात। युवक दुचाकीवर स्टंटबाजी करताना बस समोरून येत असल्याने दुचाकी सोडून युवक गेला बाजूला। युवक बस समोर येत असल्याचे कळताच बस चालकाच्या समयसूचकता दाखवून बस हॉटेलच्या बाजूला नेत थांबवली। मारुती मिश्राम असे बस चालकाचे नाव असून बस चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली। सदैवाने कुठलीही जीवितहानी दुर्घटनेत झाली नाही। शेतातील अवस्था पाहून मुरतगावच्या शेतकऱ्याची आत्महत्या। सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याला करावी लागली दुबार पेरणी। मागील 15 दिवसापासून संततधार पावसाने जिल्ह्यात निर्माण झाली पूरपरिस्थिती। हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे झाले मोठे नुकसान। पूर्वीपासूनच कर्जाचा डोंगर आणि पुराच्या पाण्याने नुकसान झाल्याने शेतकरी झाला हवालदिल। पिकांची झालेली ही अवस्था पाहून वरवा तालुक्यातील मुरतगाव येथील शेतकऱ्यांनी केली आत्महत्या। कुटुंबाचा कर्ता पुरुषच गेल्याने शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी अशी होत आहे मागणी। मोकाट व पाळीव जनावरे मालकांना मनपाचा इशारा। जनता चौक पेट्रोल पंप जवळील नाल्यात एक म्हैस अचानक पडून जखमी झाल्याची घडली घटना। या म्हशीची मनपा स्वच्छता विभागामार्फत सुखरूप करण्यात आली सुटका। उपचाराकरिता प्यार फाउंडेशन कडे करण्यात आले सुपूर्द। जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची सोय बंदोबस्त करावा। मोकाट व पाळीव जनावरे जसे श्वान गाई म्हैस गाढो वराह उंट बकरी मांजर इत्यादी शहरात सोडल्यास नियमानुसार जप्तीची कारवाई व दंड करण्याचा मनपातर्फे देण्यात आला इशारा। वीज बिल दरवाढीची सखोल चौकशी करा ग्राहक पंचायत भद्रावतीची मागणी। इंधन समायोजन आकार या नावाखाली महावितरण कंपनीने केलेली वीज दरवाढ ही संशयास्पद।
वीज निर्मितीसाठी वाढलेल्या खर्चापोटी वीज दरवाढीचा ग्राहकांनाच देण्यात आलेला आहे मोठा धक्का. इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली केलेली ही दरवाढ अनाकलनीयच. शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा. अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार भद्रावती यांच्या मार्फत निवेदन देऊन केली मागणी. बालाजी आयुर्वेद पहला माला विवो पेस्ट्रीज प्लाजा आंध्रा बैंक के ऊपर मूल रोड चंद्रपुर. बालाजी आयुर्वेद आयुर्वेदिक जड़ी बूटी गुप्त रोग सेक्स समस्या नावरदानगी धातु रोग शीघ्र पतन टाइमिंग की कमी लिंग में छोटापन टेढ़ापन ढीलापन शुक्राणु की कमी संतान न होना बुढ़ापा लग्न शुगर में कमजोरी जोड़ों का दर्द लकवा किडनी में खराबी गारंटी के साथ इलाज. बालाजी आयुर्वेद पैसे ठीक होने के बाद मिले पहला माला विवो पेस्ट्रीज प्लाजा आंध्रा बैंक के ऊपर मूल रोड चंद्रपुर.